ब्रेकिंग न्यूज। फसलों का नुकसान, मुआवजे की मांग, भ्रष्टाचार का आरोप, लोगों में आक्रोश। यूसीपी रिपोर्टर नेताजी बोलके जी की रिपोर्ट। भालकी तालुका लखनगांव गांव में फसलों की नुकसान की वजह से किसानों ने मुआवजे की मांग की और भ्रष्टाचार की वजह से लोगों में काफी आक्रोश देखने को मिला। देखिए ये रिपोर्ट। कर्नाटक मध्ये लखनगांव बॉर्डर एरिया मध्ये यंदा 2022-23 मध्ये अतिवृष्टीमुळे आमच्या गावामध्ये पुष्कळ असा पाऊस पडलेला आहे। अशा पुष्कळ अशा शेतकऱ्याचं नुकसान पण झालेलं आहे। नदी आमच्या गावच्या कडे नसल्यामुळे ते नदीचं पण नुकसान झालेलं आहे। जास्ती पाणी येऊन सनी आमचं सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। पण शासकीय प्रकृतीमुळे किंवा शासनामुळे अशा काही गोष्टी आमच्या गावामध्ये घडलेल्या आहेत की आमच्या गावामध्ये गव्हर्नमेंट असं म्हटलेलं होतं की डीसीनं की सर्वे कराव, सर्वे करून सनी तुम्हाला परिहार देण्यात येणार आहे असं सांगितलेलं होतं। पण आमच्या इथे आमच्या तलाठी साहेबानं हे यांचं काम असतं की आम्ही सर्वे करावं, ज्याचं ॲक्च्युली गेलेलं आहे तशा शेतकऱ्याला आम्ही परिहार देऊ असं एक गव्हर्नमेंट जे म्हटलेलं होतं त्या प्रकारे याने आमच्या गावामध्ये सर्वे केलेले नाही। कारण आमचं गाव इतकं मोठं असल्यामुळे फक्त 200-300 लोकांचं त्याने सर्वे करून ज्यांना जे पाहिजे पैसे ज्याने देतील तशाच लोकांचं हे सर्वे झालेलं आहे। त्यांच्या शेतामध्ये पीक नुकसान झालेलं नाही, त्यांच्या शेतामध्ये ऊस आहे, आणखी काही आहे, असे तरकारी मनुसनी पैसे आमच्या गावात लोक घेतलेले आहेत। आणि ज्याने घेतले त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण ज्यांना मिळालं नाही, ज्यांचं ॲक्च्युली गेलेलं आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, तशा शेतकऱ्याला 10 रुपये पण मिळालेले नाही। कारण सर्वे करते वेळेस या सर्वे करणाऱ्याने यांनी तलाठी साहेबांना सांगितले की आमचे जे 2 पिऊन आहेत त्यांनी करतील मनुसनी। आज आम्ही ग्रामसेवक साहेबाला विचारलो, त्यांनी म्हटले मी केलं नाही, ते दोघं मिळूनसनी केलेलं आहे। अशा प्रकारे जे झालेलं आहे आज त्यांना आम्ही विचारत आहे तर आम्ही असं केलो, आम्ही तसं केलो म्हणून असं ते आमचे तलाठी साहेब सांगत आहेत। पण आमच्या शेतकऱ्यावर फार असं अन्याय झालेला आहे। कारण इतकं नुकसान होता देखील आमच्या शेतकऱ्याला 10 रुपये पण मिळालेले नाही। आज तुमच्या मीडियाच्या द्वारे मी असं म्हणू शकतो की आम्हाला न्याय द्यावं, आम्हाला तहसीलदार साहेबांनी डीसी साहेबांनी या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं। आमच्या गावावर फार अन्याय झालेला आहे। आमचं गाव इतकं मोठं, इतकं बॉर्डरला राहून सनी आम्हाला फार नुकसान आमच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे। आणि ज्याने ज्याने पैसे घेऊन सनी हे जे कारस्थान केलेलं आहे त्यांना सक्त सक्त सजा मिळावं आणि त्यांच्यावर कारवाई घ्यावं शासकानं। अशा प्रकारे मी म्हणू सनी माझे 2 शब्द इथे खतम करतो। एक एक शेतकऱ्याकडून किती पैसे घेतले? एक एक शेतकऱ्यापासून 2000 पैसे आम्हाला, तुम्हाला आम्ही असं असं करून देऊ, तुमचं इन्शुरन्स आम्ही तुमचं क्लेम करून देऊ, अशा प्रकारे घेऊन सनी त्याने करून दिलेला आहे। आज आम्ही ग्रामसेवक साहेबाला विचारलो, त्याने म्हटले मी केलं नाही, ते दोघं मिळून सनी केलेलं आहे। अशा प्रकारे जे झालेलं आहे आज त्यांना आम्ही विचारत आहे तर आम्ही असं केलो, आम्ही तसं केलो म्हणून असं ते आमचे तलाठी साहेब सांगत आहेत। पण आमच्या शेतकऱ्यावर फार असं अन्याय झालेला आहे। कारण इतकं नुकसान होता देखील आमच्या शेतकऱ्याला 10 रुपये पण मिळालेले नाही। आज तुमच्या मीडियाच्या द्वारे मी असं म्हणू शकतो की आम्हाला न्याय द्यावं, आम्हाला तहसीलदार साहेबांनी डीसी साहेबांनी या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं। आमच्या गावावर फार अन्याय झालेला आहे। आमचं गाव इतकं मोठं, इतकं बॉर्डरला राहून सनी आम्हाला फार नुकसान आमच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे। आणि ज्याने ज्याने पैसे घेऊन सनी हे जे कारस्थान केलेलं आहे त्यांना सक्त सक्त सजा मिळावं आणि त्यांच्यावर कारवाई घ्यावं शासकानं। अशा प्रकारे मी म्हणू सनी माझे 2 शब्द इथे खतम करतो। एक एक शेतकऱ्याकडून किती पैसे घेतले? एक एक शेतकऱ्यापासून 2000-2500 आम्हाला, तुम्हाला आम्ही असं असं करून देऊ, तुमचं इन्शुरन्स आम्ही तुमचं क्लेम करून देऊ, अशा प्रकारे घेऊन सनी त्याने करून दिलेलं आहे। बोला, नाव सांगा। साहेबांनी तुम्हाला 10,000 मंजूर करतो म्हणून
माझ्यापाशी 2000 रुपये घेतलेले आहेत, घेऊन 1.5 महिना दिवस झालं, मग ते मी काय केलो, मग ते पैसे तुझे येणार नाहीत, मला तू कुठलं हे नाही, ते महात्माला पैसे घेतलेले 2000 माघारी दे, त्यांना काय म्हटला, मी वरे साहेबाला 1000 दिला, मी 1000 घेतला, 15 रोजात तुमचे पैसे येतात म्हटला, आले 15 रोजात पैसे 7000 आले मला, 2000 रुपये चांद साहेबाने घेतला. माझ्या शेतामध्ये सर्वे झालं पण जे शेतात जे नुकसान झाले त्याचे पैसे आले नाहीत, 1 रुपया सुद्धा नाही. ऍक्च्युली सर्वे करताना मी समोर होतो, सर्वे केलो का म्हणतो, केलो म्हणले, मी ज्या 3 वेळेस पेरलो 3 वेळेस गवळणीचे फोटो दिलो अग्रो ऑफिसमध्ये, फोटो के साथ डॉक्युमेंट के साथ देऊन मी सर्वे करायला सुद्धा समोर भेटून म्हणलो, तर ते 1 रुपया सुद्धा आणि मला. जवळजवळ आमच्या शेतामध्ये कमीत कमी 10 एकर जमीन गेलेली आहे, सर्वे केलो का केलो, तर आम्हाला 1 रुपयांनी पैसे कशाचे आल्यात, कशाचे आल्यात ते कशाचे काय आहे ते गेले राहिले, त्यांची कमजोरी बघून सनी ज्यांनी पैसे देतात त्याच्याच पैसे येतात, आम्ही पैसे देत नाही आम्हाला पैसे देत नाहीत, आणि असंच म्हणतात आणि असंच बसतात. माझ्या शेतामध्ये सर्वे झालं पण जे शेतात जे नुकसान झाले त्याचे पैसे आले नाहीत, 1 रुपया सुद्धा नाही. ऍक्च्युली सर्वे करताना मी समोर होतो, सर्वे केलो का म्हणतो, केलो म्हणले, मी ज्या 3 वेळेस पेरलो 3 वेळेस गवळणीचे फोटो दिलो अग्रो ऑफिसमध्ये, फोटो के साथ डॉक्युमेंट के साथ देऊन मी सर्वे करायला सुद्धा समोर भेटून म्हणलो, तर ते 1 रुपया सुद्धा आणि मला. जवळजवळ आमच्या शेतामध्ये कमीत कमी 10 एकर जमीन गेलेली आहे, सर्वे केलो का केलो, तर आम्हाला 1 रुपयांनी पैसे कशाचे आल्यात, कशाचे आल्यात ते कशाचे काय आहे ते गेले राहिले, त्यांची कमजोरी बघून सनी ज्यांनी पैसे देतात त्याच्याच पैसे येतात, आम्ही पैसे देत नाही आम्हाला पैसे देत नाहीत, आणि असंच म्हणतात आणि असंच बसतात. माझ्या 29 एकर मध्ये 5 एकर आवडे पाण्यात आहे, आणि वरले 10 एकर मध्ये पाणी थांबून हा रावडा पाणी थांबून आहे, एक बी पैसे आणले. महादेव मारुती कोंडे तुमचं काय सांगा ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳಿ. ಕನ್ನಡದಾಗ ನಾವು ಡಿ ಸಿ ಸಾಹೇಬ್ರು ಏನು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ರು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರ್ವೆ ಯಾರ್ಯಾರ್ದು ನೀರು ತೋಗಿದ್ದ ಅವರು ಆರ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಮತ್ತು ರೆವಿನ್ಯೂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಸೇರಿ ಸರ್ವೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಒಂದು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಲಿದ್ದೆ ಚಾನ್ ಮತ್ತು ಗಫಾರ್ಗೆ ನಾವು ಕಳಿಸಿದ್ದೆವು. ನಾವು ಬೇರೆ ವಿಲೇಜ್ ಸಲೋಗಿ ಆ ಕಡೆ 4 ವಿಲೇಜ್ ಸಲೋಗಿ ಈ ವಿಲೇಜನ್ನು ಅವ್ರು ಕಳಿಸಿ ಆ ವಿಲೇಜ್ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡು ಟೈಮ್ ಇದ್ದರ ಸಲೋಗಿ 15 ದಿನ ಟೈಮಲ್ಲಿ ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಡೋ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಆಫೀಸರ್ ಸಲುವಿ 23 ಹಳ್ಳಿ ಒಬ್ಬರೇ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರನ್ನು ಬರೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ, ಅವರು ಸೈನ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಎಲ್ಲರದು ಹಾಕಿದ್ದದ ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಒಂದ್ಸರಿ ನದಿ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ್ಲೇದಿ ಮಾಜರ ನದಿ ನೀರು ಹೋಗಿದ್ರು ಸಹ ಎಲ್ಲರದು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹಾಕಿದ್ದದ. ಈಗ ಯಾರ್ಯಾರು ದಿನ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅವ್ರದಿಂದ ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಸಸ್ತಾರ ಮೇಡಮ್ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚಿ ಚರ್ಚಾ ಮೊಟ್ಟ ಪ್ರಮಾಣ ಚಾಲು ಆಯ್ತು, त्याच्यासाठी आज इथं तलाठी साहेब येणार आहेत असं माहिती झाल्यामुळं आम्ही पण सरपंचचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वजण शेतकरी इथं उपस्थित झालो. साहेबाबरोबर आपली चर्चा झालेली आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तिघं मिळून अग्रिकल्चर ऑफिस रेव्हेन्यू डिपार्टमेंट और हॉर्टिकल्चर तिघांचं मिळून सर्वे झालेला आहे, पण सर्वे काही व्यवस्थित झालेला नाही. त्याच्यामुळं असं झालेलं आहे की ज्या लोकांचं ऍक्च्युअल नुकसान झालेलं आहे त्यांना पैसे आलेले नाहीत, पण ज्यांच्या शेतामध्ये ऊस आहे त्यांना पैसे आलेले आहेत, पण सर्वे काय म्हणजे पैसे घेऊन सर्व झालेला आहे. साहेबाबरोबर चर्चा झालेली आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की नाड तहसीलदार साहेब निघाल्यात. तुम्हाला जे काही रिप्लाय म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की आता ज्यांना पैसे आलेले नाहीत
त्यांचे डॉक्युमेंट कलेक्ट करून घेऊन आम्ही त्याचं सर्वे म्हणजे आणखी एक वेळेस तुमचं सर्वे करून लिस्ट करून तहसील ऑफिसला ते क्लेम ह्या गोष्टीवर एक दोन एक पॉईंट सर्वे आज एक मिनिट आज सर्वे कुण्या दृष्टिकोनातून करतो ज्याचं सोयाबीन असलेले मी काय एक मिनिट का सर्वे करता आतापर्यंत तुम्हाला माहित होत की नुकसान हवा झालं आज सगळं कुणी हानालय कोणी सोबतची चर्चा झालेली आहे ते तुम्हाला सांगायला मी त्याचं जर तुम्हाला समाधान वाटलं ठीक आहे नाही वाटलं तर तहसीलदार मॅडम डीसी जरी वरले जे रेस्पॉन्सिबल अधिकारी तरी याच्यापर्यंत तुम्ही बसतो म्हणलो तर बसा तहसीलदार नाड तहसीलदार साहेब जे सांगतात त्या गोष्टीला तुम्ही रेडी आहो काय तुम्हाला तहसीलदार मॅडमच यावं लागतं काय डीसी साहेब येऊन तुम्हाला शब्द द्यावं लागतं ते त्याच्यावर तुम्ही त्याला हे करायचं तुमच्यावर डिपेंड आहे नाही नाही तुम्ही पंचायतवाले करायचं तुम्ही पंचायतवाले जर रेस्पॉन्स हवं त्याला म्हणतो आम्ही पंचायतवाले गावचे पण गोष्ट कशी आहे हे मामला आहे रेव्हन्यू डिपार्टमेंटचा मामला आहे आम्ही जेवढी भालकी तहसीलदार का क्या कहना है सुनिए ये रिपोर्ट तुरू बालाशील ऑफिस भालकी चलो ಆಯ್ತು ಎರಡು ದಿವಸದಾಗ ಏನಾರ ಸರ್ವೆ ಮಾಡಿಸಿ ಪರಿಹಾರ ಕೊಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಒಂದ್ ವೇಳೆ ಸರ್ವೆ ಅಂದಾಗ ಆಗಲ್ಲ ಆಗಿನ ತರ್ಕಾರ ರೊಕ್ಕ ಬರ್ಲೋದು ನಾವು ರೈತರು ಎಂದ ಬಾಕಿ ತಹಸೀಲ್ ಆಫೀಸ್ ಹೋಗೋ ಸಗಳ ಅಜುನ್ ತಯಾರ ಹೋಗಿ जैसा कि आप जानते हैं मौजूदा रूलिंग पार्टी बीजेपी और सत्तारूढ़ कांग्रेस पार्टी देश की बेरोजगारी खत्म करने में और सरकारी नौकरियां देने में नाकामयाब रही है। इन सारी समस्याओं को दूर करने के लिए आ रही है यूनिवर्सल सिटीजन पार्टी सरकारी नौकरियों के विजन के साथ। हम आपको आश्वासन देते हैं कि पार्टी जब सत्ता में आएगी तो 2 से 3 सालों के अंदर हम बेरोजगारी को एकदम खत्म कर देंगे और हम 100 करोड़ से ज्यादा सरकारी नौकरियां देंगे और भी कई सारी सुविधाओं के साथ। अगर आपको भी सरकारी नौकरी चाहिए है तो यूनिवर्सल सिटीजन पार्टी को प्रमोट करें जिससे हम और आप मिलकर बेरोजगारी खत्म करें। अधिक जानकारी के लिए संपर्क करें व्हाट्सएप 8748888103 और 9590929311 और 8748888100। हमारी वेबसाइट www.universecitizenparty.com। खबर के लिए बने रहिए यूसीपी वॉइस के साथ। यूसीपी वॉइस देश की आवाज, खबर हर व्यक्ति तक।